आमची बोर्डाची मिटिंग झालेली. आता मिटिंगेन आम्ही पार्टी 4 सप्टेंबराक जे रेझिग्नेशन दिलं सगळ्या डायरेक्टरांक ते ॲक्सेप्ट झाल्ले असा. आम्ही केला बोर्डान केल्ले असा आणि ते ॲक्सेप्टन्स आम्ही फाल्या रजिस्ट्राराक RBI ज्या ज्या ऑथॉरिटी आहात त्यांना सबमिट करतले. आणि त्यांच्यानी आमकां सांगला की रेझिग्नेशन जर ॲक्सेप्ट जायत जाल्यार आम्ही इलेक्शनाक वचूंक ना. त्याप्रमाणे आम्ही इलेक्शन घेऊक तयार असात आणि ते बी लेटरान बरयतले त्यांना विचारतले इलेक्शनाचे एक्सपेंडिचर आणि किती आहात ते. म्हणून मेन भायर आम्ही अशी डिसिजन घेतल्या की आमचे मर्जर टॉक चालू असा बाकीचे पार्टी घेऊन इलेक्शन जाऊच्या आधी जाय त्या मर्जराक खटपट करपाची ठरयला आणि मागीर कोण येतात त्यांच्या हातीन ती दिवपाची. आणि मेन भायर रजिस्ट्रार सेंट्रल गव्हर्मेंटाचो आणि गोवा गव्हर्मेंटाच्याकू कॉन्टॅक्ट करून त्याकाही आमची सगळी बाजू सांगपाचे ठरला. आणि तसेच RBI कडे आम्ही वयतले आणि जे आमच्या आज मिटिंगेन मी झाला त्याची आम्ही सगळी संपूर्ण माहिती RBI आम्ही दिली. ॲज पर लेटर त्यांच्यानी इलेक्शन जायपर्यंत हीच मॅनेजिंग कमिटी असतली ते तुम्हाला सगळ्यांना खबर असा. आज पेपरावर खर्च आहे ना ह्याचा इलेक्शन तेजी सुद्धा मान्यता RBI कडसून घेऊचे असा. त्याप्रमाणे आम्ही कळतले स्टाफ सॅलरी खातीर परमिशन मागलेले असा. डिफिकल्टी खबर आहे. आतापर्यंत हाय काही सहकारी मोठ्या सहकारी बँकांकडे आमची बोलणी आम्ही केल्या की ज्या योगे आमची बँक आणि ती मोठी बँक यांच्यामध्ये खरी सुसंवाद जाव एक प्रकारची मर्जर किंवा अमॅलगमेशन जाऊन म्हापसरबंद बँक ही एका मोठ्या बँकेची सहाध्यायी बँक म्हणून जाऊ शकता. जे किती टर्म्स त्या दोन्ही संस्थांमध्ये मान्य जाईत त्यानुसार चालक मंडळाची तातडीची बसका आहेत झाली आणि बसकेन रेझिग्नेशना त्यांच्यानी ॲक्सेप्ट करून घेतली आणि इलेक्शनांक पुढे वचपाक लागून रिझर्व बँकेकडे खर्च असा त्याका परमिशन स्टुडंटा खातीर म्हापशाच्यान श्यामसुंदर फट्टे.